सियाचीनमध्ये हिमस्खलन होऊन 25 फूट बर्फाच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या भारतीय लष्कराच्या काही जवानांपैकी एक जवान जिवंत अवस्थेत सापडलाय. लान्स नायक हनुमंतप्पा कोप्पड असं या सैनिकाचं नाव आहे. सध्या त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली गरम तंबू ठेवण्यात आलं असून त्याला सकाळी RR हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येणार आहे. या ठिकाणून आतापर्यंत 4 जवानांचे शव बाहेर काढण्यात आले. मात्र हनुमंतप्पा आश्चर्यकारकरित्या जिवंत सापडल्यानं आणखीन काही जवान जिवंत असल्याची आशा आहे. संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी सियाचीनमध्ये 1000 फूट उंचावर सैनिकांची पोस्टिंग देशाच्या सुरक्षेसाठी ठेवण्यात आल्याचं म्हटलंय. सैनिकांची पोस्टिंग कायम राहणार असून मागे हटण्याचा प्रश्न नसल्याचंही पर्रिकर म्हणाले. 3 फेब्रुवारी रोजी हिमकडा कोसळून 9 जवान शहीद झाले होते. सव्वीस अकरा मुंबई हल्ल्यात पाकिस्तानचाच हात होता अशी स्पष्ट कबुली डेव्हिड हेडलीनं कोर्टात दिली आहे. तसंच पाकिस्तानच्या लष्करातल्या मेजर्सनी या हल्ल्याचा कट आखला होता अशी महत्वाची कबुली हेडलीनं दिली आहे. या साक्षीदरम्यान लष्कर ए तय्यबा आणि आयएसआयचं साटलोटं असल्याचं उघड झालंय. हाफिज सईदनंच मला पाकिस्तानातून भारतात पाठवलं होतं अशी कबुलीही हेडलीनं दिली आहे. 26-11 दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार डेव्हिड कोलमन हेडलीची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून माफीचा साक्षीदार म्हणून साक्ष नोंदवायला सुरुवात झाली आहे. डेव्हिड हेडलीची सुनावणी आज आणि उद्याही होणार. विशाखापट्टणमवरील समुद्र किनाऱ्यावरील भारतीय नौसेनेनं ऑपरेशन तयारीचं प्रात्यक्षिक केलं. हे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी पंतप्रधान मोदी उपस्थित होते. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी आंतरराष्ट्रीय सिटी परेडची पाहणी केली. या परेडमध्ये अनेक देशांचे नौसैनिक सहभागी झाले होते. संयुक्त राष्ट्राचे सुरक्षाविषयक संकेत झुगारत उत्तर कोरियानं एका लांब पल्ल्याच्या रॉकेटचं प्रक्षेपण केलंय. या रॉकेटद्वारे अंतराळात एक उपग्रह यशस्वीपणे सोडल्याचा दावा उत्तर कोरियानं केलाय. मात्र या रॉकेटचा पल्ला थेट अमेरिकेपर्यंत असल्यानं शेजारच्या दक्षिण कोरियास नाही तर अमेरिकेतूनही चिंतेचे सूर म्हटले. याशिवाय ब्रिटन रशिया जपान चीनसह अनेक देशांनी उत्तर कोरियाच्या या कृत्याचा निषेध केलाय. एकीकडे अधिकृत चलन युआनचं अमूल्यन करण्याची वेळ चीन सरकारवर आली आहे. त्याचवेळी त्यांची परकीय गंगाजळी जानेवारीत 100 अब्ज डॉलरनं कमी झाली आहे. परकीय गंगाजळी इतक्या मोठ्या प्रमाणावर आटण्याचा प्रकार 2012 नंतर पहिल्यांदाच घडलाय. त्यामुळे चीनची अर्थव्यवस्था संकटात सापडू लागल्याचं समोर येत आहे. युआनला सावरण्यासाठी चीननं मोठ्या प्रमाणावरती डॉलर विक्री केल्याचा हा परिणाम असल्याचं मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. 9 फेब्रुवारीमध्येही सिमल्यात बर्फवृष्टी सुरू आहे. सगळे रस्ते बर्फानं वेढले गेलेत. सध्या सिमल्यात तापमान 2 ते 3 अंशांपर्यंत खाली आलंय. डलहौसी आणि केलंगामध्ये तर 2.5 अंशांपर्यंत तापमान खाली घसरलंय. बर्फवृष्टीमुळे स्थानिक शेतकऱ्यांना आनंद झालाय. सिमल्यामध्ये मोठ्या प्रमाणावर फुलांची शेती होते. बर्फवृष्टी झाल्यामुळे तिथली जमीन मऊ होते आणि त्यामुळेच पिकांची वाढ चांगली होते. पण या बर्फवृष्टीमुळे काही पर्यटक अडचणीत सापडलेत. अनेक बसेस आणि वाहनं रस्त्यांमध्येच अडकून पडली आहेत. दहशतवादी कारवायांचा धोका लक्षात घेता मुंबईतील फ्लायओव्हर ब्रिजखाली गाड्या पार्क करू नयेत असे आदेश मुंबई हायकोर्टानं दिलेत. येत्या 3 महिन्यात या आदेशांची अंमलबजावणी करावी असे आदेश न्यायालयानं राज्य सरकार मुंबई महापालिका आणि MSRDCला दिलेत. 2008 सालीही मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेवरती न्यायालयानं फ्लायओव्हर ब्रिजखाली गाड्या पार्क करू नयेत असे आदेश दिले होते. पण ते आदेश पाळले गेले नाहीत. माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आज भारतात दाखल होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात ते 4 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. पुतणे समीर आणि मुलगा पंकज यांच्यावर ईडीनं केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ काय बोलतात याकडे राज्याचं लक्ष लागलंय. यासोबतच कथित गैरव्यवहार प्रकरणी भुजबळ काही नवी माहिती समोर आणतात का यावरही सर्वांच्या नजर आहे. त्याचबरोबर समीर आणि पंकजसह छगन भुजबळ यांच्याही चौकशीबाबत ईडीकडून काही पावलं उचलली जातात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 3 कंपन्यांमध्ये अफरातफर आणि बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी समीर भुजबळ यांना सोमवारी पुन्हा ईडी कोर्टात हजर करण्यात आलं. त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. समीर यांना यापूर्वी 8 दिवसांची ईडीची कोठडी देण्यात आली होती. त्याची मुदत संपल्यानं त्यांना पुन्हा एकदा न्यायालयात हजर करण्यात आलं आणि 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुण्यात एका बाबाच्या हातचलाखीचा प्रसाद मिळाला. सूर्यदत्त पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी आचार्य गुरुवानंद स्वामी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. पुरस्कार सोहळ्यात गौरवण्यात आलेल्या सर्वच गौरवमूर्ती त्यांच्यासमोर नतमस्तक झाल्या. यावेळी भजन गायल्यानंतर परत जाताना अमृता फडणवीस यांना बाबांनी हवेतून माळ काढून आशीर्वाद दिले.
कापूस उत्पादक शेतकऱ्याला सरकारनं मदतीतून वगळलं होतं, मात्र आता सरकार त्यांना मदत करणार असल्याचं महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलंय. ज्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कुठल्याच योजनेतून मदत मिळाली नाही त्यांना तातडीनं मदत देण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. कापसाच्या मुद्द्यावर शिवसेनेनं आंदोलनाचा इशारा दिला होता. या अनुषंगानं खडसेंची ही घोषणा महत्वाची मानली जाते. सरकार येतात आणि जातात, कोणाचंही सरकार आलं तरी सीमावासियांवरती अन्याय सुरूच आहे असं विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलंय. संयुक्त महाराष्ट्र संघर्ष कृती मैदानाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. या उद्यानाच्या माध्यमातून हुतात्म्यांना मानवंदनास देत असल्याचंही त्यांनी सांगितलंय. सीमावासियांसोबत शिवसेना कालही होती आणि आजही आहे, त्याचबरोबर सीमावासियांना न्याय दिल्याशिवाय शिवसेना शांत बसणार नाही असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. डोंबिवलीमध्ये धूम स्टाईलनं बाईक चालवणाऱ्यांनी उच्छाद घातलाय. अनेकदा हे तरुण मद्यप्राशन करून बाईक चालवतात. डोंबिवलीतील ज्येष्ठ नागरिक आणि कवी दत्तात्रय धामणकर यांना अशाच एका भरधाव बाईकस्वारानं उडवलंय. त्यांच्या डोक्याला आणि डोळ्याला जबर मार लागला असून त्यांना उपचारासाठी लक्ष्मी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. दरम्यान या बाईकस्वारांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. हेल्मेट सक्तीच्या विरोधात सांगलीतले भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. डोक्यात रिकाम्या बादल्या आणि बरण्या घालून भाजपच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मोटरसायकल रॅली काढली. राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी हेल्मेट सक्ती संपूर्ण राज्यात लागू करण्याचा निर्णय जाहीर केलाय. त्यालाच विरोध करण्यासाठी सांगलीकर रस्त्यावर उतरले. 13 फेब्रुवारीपासून मुंबईत मेक इन इंडिया सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमाची जय्यत तयारी मुंबईतील वांद्र्यातल्या MMRDA मैदानावर सुरू आहे. 2 लाख चौरस फूट क्षेत्रात जगातील उद्योजकांना आकर्षित करतील अशी प्रदर्शन व्यवस्था इथे उभारण्यात आली आहे. भारतातील विविध उद्योजक आपलं प्रदर्शन भरवणार आहेत. मैत्रेय ठेवीदार संस्थेच्या आर्थिक घोटाळ्याचे पडसाद चंद्रपुरातही उमटले असून शहरातल्या मैत्रेय संस्थेच्या मुख्य कार्यालयाला टाळं लावून कंपनीचे अधिकारी कर्मचारी बेपत्ता झालेत. जिल्ह्यातील हजारो ठेवीदार या संस्थेच्या कार्यालयात चक्रा मारत असून या संस्थेशी संबंधित व्यवस्थापकाला ठेवीदारांनी चोप दिल्यानं आता हे प्रकरण पोलिसात जाण्याची शक्यता आहे. गेल्या 3 वर्षांपासून बंद असलेल्या रुपी बँकेच्या ठेवीदारांनी औरंगाबाद शाखेचं काम बंद पाडत निदर्शनं केली. औरंगाबाद शाखेत 6,000 खातेदारांनी गुंतवणूक केली आहे. पैपई जमा केलेले पैसे बँक परत करत नसल्यानं खातेदार हवालदिल झाले. हजारो मध्यमवर्गीय कुटुंबांनी जमा केलेली ठेव नेमकी कधी मिळणार असा प्रश्न पडल्यानं आंदोलन करत खातेदारांनी बँकेचं काम बंद पाडलंय. पालघर जिल्ह्यात महाराष्ट्र गुजरातच्या सीमेवर उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांवर दारू माफियांनी सशस्त्र हल्ला केला. या हल्ल्यात उत्पादन शुल्क विभागाचा कॉन्स्टेबल केशव भुरकुड गंभीर जखमी झाले. त्यांच्यावरती खानवेलमधल्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पालघर पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध आणि चोरटी दारू आणण्यात येत असल्यानं या परिसरात डहाणू उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई सुरू आहे. गेल्या 2 वर्षांपासून दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या महाराष्ट्राला यंदा मान्सून दिलासा देण्याची शक्यता आहे. 2 वर्षांपासून देशावर अल निनोचं संकट आता विरलं असून त्याचा आता मान्सूनवरील परिणाम त्रासदायक ठरणार नाही. सध्याची हवामानाची परिस्थिती पाहता 2016 पावसाळा गेल्या 2 वर्षांची तहान भागवणारा असेल असा अंदाज प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवलाय. यंदा अल निनो फारसा सक्रिय होणार नसल्याचंही हवामान खात्यानं स्पष्ट केलंय. विद्यापीठात निवेदन द्यायला गेलेल्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीमार केल्याची घटना नांदेडमध्ये घडली आहे. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील मध्यवर्ती ग्रंथालयाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याची विविध पुरोगामी विद्यार्थी संघटनांची मागणी आहे. मागणीचं निवेदन घेऊन विद्यार्थी विद्यापीठात गेले होते. या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या मुख्य गेटवरच पोलिसांनी अडवलं. यावेळी पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये धक्काबुक्की झाली. विद्यापीठात घुसणाऱ्या विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. बेकायदा जमाव जमवून वाहतुकीसाठी अडथळा निर्माण केल्याप्रकरणी माजी पोलीस अधिकारी भाऊसाहेब आंधळकर यांच्यासह 200 कार्यकर्त्यांवर इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आंधळकरांनी कार्यकर्त्यांसह पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला होता. या आंदोलनामुळे सर्वसामान्य लोकांची चांगलीच तारांबळ उडाली. इंदापूर पोलीस आणि महसूल विभागाच्या वतीनं वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर मोठ्या प्रमाणात दंड वसूल केला जातो. त्यामुळे संतप्त झालेल्या वाहतूकदारांनी पुणे सोलापूर महामार्गावर 1.5 तासाहून अधिक काळ रास्ता रोको केला. सिंधुदुर्गामध्ये मिनी कुंभमेळा पार पडला. सोमवती अमावस्येचा मुहूर्त साधत हजारो भाविकांनी मालवण आणि वेंगुर्ला समुद्रकिनारी आंघोळीसाठी गर्दी केली होती. त्यासाठी मालवण बाजारपेठेत खास पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हा महोदय पर्वणीचा योग सुमारे 20 वर्षानंतर जुळून आला होता. सिंधुदुर्गातील देवस्थानं वादामुळे या महोत्सवात सहभागी होत नव्हती. यावर्षी मात्र जिल्ह्यातील सगळी देवस्थानं या महोत्सवात सहभागी झाली होती.
देशातील सर्वात मोठी हॉटेलिंग साखळी असणाऱ्या गोव्यात जागतिक दर्जाचं पाककौशल्य पाहायला मिळतं. या पाककौशल्याचा भाग म्हणून गोव्यातल्या 350 शेफनी एकत्र येऊन तब्बल 5555 कप केक बनवून नवा विक्रम केला. सकाळी 6 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तब्बल 50 संकल्पांवर आधारित 150 फ्लेवर्सचे 5555 कप केक बनवण्यात या शेफनं यश आलंय. उत्तर मुंबईत गेल्या काही महिन्यांपासून उच्छाद घालणाऱ्या चड्डी बनियन गँगच्या 4 दरोडेखोरांना अटक करण्यात पोलिसांना यश आलंय. बोरिवलीत पहाटे दरोड्याच्या प्रयत्नात असताना हे गुंड आणि मुंबई पोलिसांमध्ये चकमक झाली. त्यातच हे चौघे पोलिसांच्या हाती लागले. पहाटे 3 सुरू झालेल्या या धरपकडीदरम्यान दरोडेखोरांनी पोलिसांवर देशी कट्ट्यानं गोळीबार केला. पोलिसांनी केलेल्या प्रतिगोळीबारात 1 दरोडेखोर जखमी झाला. सुप्रसिद्ध उर्दू शायर निदा फाजली यांचं मुंबईतल्या राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 78 वर्षांचे होते. उर्दू शायरीला बॉलिवूडमध्ये मानाचं स्थान मिळवून देण्यात निदा फाजलींचा मोठा वाटा होता. 70-80 आणि 90 दशकातल्या बॉलिवूडच्या चित्रपटातल्या अनेक गझल निदा फाजलींच्याच लेखणीतून उतरल्या. पद्मश्री आणि साहित्य अकादमीसारख्या पुरस्कारांनी निदा फाजलींचा गौरव करण्यात आला होता. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.